या व्हिडिओमध्ये आपण युनिव्हर्सल बिवेल प्रोटेक्टर या इन्स्ट्रुमेंटबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहोत. आपण समोर बघत आहात, हे युनिव्हर्सल बिवेल प्रोटेक्टर इन्स्ट्रुमेंट आहे. या इन्स्ट्रुमेंटचे खूप सारे पार्ट्स आहेत. पहिले आपण या पार्ट्सबद्दल माहिती देऊया आणि त्याच्यानंतर या पार्ट्सचं वर्किंग आणि त्याच्यानंतर आपण याचं कॅलिब्रेशन प्रोसेस या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. सुरुवातीला आपण सुरुवात करणार आहे या इन्स्ट्रुमेंटच्या या पार्टपासून. या पार्टला बेस असं म्हणतात. हा जो एवढा पार्ट दिसतोय या पार्टला युनिव्हर्सल बिवेल प्रोटेक्टरचा बेस असं म्हणतात. हा बेस जो आहे, हा बेस आपल्याला कनेक्टेड दिसेल या पूर्ण सर्क्युलर पार्ट जो दिसतोय, हा या सर्क्युलर पार्टला हा बेस कनेक्टेड आहे. त्या सर्क्युलर पार्टला आपण स्विवेल ब्लेड असं म्हणतो. हा सर्क्युलर पार्ट जो आहे, हा सर्क्युलर पार्ट या पद्धतीने असं रिव्हॉल्व करू शकतो आपण, याला स्विवेल ब्लेड असं म्हणतात. या स्विवेल ब्लेडवर आपण मॅग्निफाईंग ग्लास जे आहे या ठिकाणी आपल्याला दिसेल. या मॅग्निफाईंग ग्लासचा यूज आहे आपल्याला जे या ठिकाणी जे डिजिट्स आहेत ते डिजिट्स क्लिअर आणि जरा मोठ्या प्रमाणात दिसण्यासाठी या मॅग्निफाईंग ग्लासचा आपण यूज केलेला आहे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे, जो हे होतोय, स्लाईड होतोय, या स्लाईड होणाऱ्या पार्टला ब्लेड असं म्हणतात. हे जे ब्लेड जे आहे हे या बिवेल प्रोटेक्टरचा एक मेन पार्ट म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर आपण हे जे तीन स्क्रू दिसत आहेत, या तीन स्क्रूमधला हा जो सर्वात मेन स्क्रू जो आहे, हा मेन स्क्रू आहे अँगल लॉकिंग स्क्रू. हा स्क्रू ज्या टायमिंगला आपण असा लॉक करतो ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी अँगल जो आहे, एक प्रॉपर अँगल जो आहे तो लॉक होतो. स्विवेल ब्लेडचं रिव्हॉल्वमेंट या ठिकाणी स्टॉप होते. त्याच्यानंतर आपण जो हा जो नॉब आहे, हा नॉब जेव्हा आपण अँगल लॉकिंग स्क्रू लूज केल्यानंतर आपण हा जो नॉब आहे याला फाईन ॲडजस्टमेंट नॉब असं म्हणतात. या नॉबने आपण एकदम फाईन ॲडजस्टमेंट जी आहे ती घेऊ शकतो. आपण व्हिडिओ मॅग्निफाईंग ग्लासमधून आपल्याला दिसत असेल या नॉबचा यूज जो आहे, तो या ठिकाणी आपल्याला कळत असेल की आपण याच्याने फाईन ॲडजस्टमेंट जी आहे ती करू शकतो. आणि लास्टचा तिसरा जो स्क्रू आहे हा ब्लेड लॉकिंग स्क्रू असं या स्क्रूला म्हणतात. या स्क्रूने आपण ह्या ब्लेडची जी स्लायडिंग मुवमेंट जी होते, ही स्लायडिंग मुवमेंट जी होते, या ब्लेडने आपण या स्क्रूने आपण या ब्लेडची स्लायडिंग मुवमेंट जी आहे ती स्टॉप करू शकतो. त्याच्यानंतर जर आपण मॅग्निफाईंग ग्लासमधून जर बघितलं तर आपल्याला ही जी स्केल आहे, ही खालची जी स्केल, हिला व्हर्नियर स्केल असं म्हणतात. या व्हर्नियर स्केलला त्यांनी 12 पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे, 12 लाईन्समध्ये डिवाईड केलेलं आहे. 0 लेफ्ट साईडला 12 लाईन्स आणि 0 राईट साईडला 12 लाईन्स अशा लाईन्स आहेत. ती 0 to 0 to त्याच्या नेक्स्टची जी लाईन आहे ती 5 मिनिटची लाईन आहे. या बिवेल प्रोटेक्टचा लिस्ट काउंट जो आहे तो 5 मिनिट्सचा आहे, 5 मिनिट्सची लाईन आहे. अशा 12 लाईन्स जर केल्या तर 60 मिनिट्सची 0 to 60 म्हणून तिथे 60 दिलं आहे. 60 मिनिट्सचा हा जो पूर्ण ट्रॅव्हल पिरियड आहे या ठिकाणी दिलेला आहे. आणि या 0 इकडे या 60 जो ट्रॅव्हल पिरियड आहे तो पूर्ण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. आणि जी पूर्ण ही जी बाहेरची जी स्केल आहे, या बाहेरच्या स्केलला आपण डायल स्केल असं म्हणतो. ही डायल स्केल 4 डिवाईड केलेली आहे. 0 to 90 degrees, 92 इकडे खाली 0 to परत 90 आणि 92 परत 0 अशा 4 आहे. पूर्ण 360 degreesची ही जी पूर्ण स्केल आहे 360 degreesमध्ये डिवाईड केलेली आहे. आणि त्याचा एक जो पूर्ण हे आहे मधला 0 to त्याच्या नेक्स्ट लाईन जी आहे ती 1 degreeची लाईन आहे. अशा पद्धतीने या बिवेल प्रोटेक्टरला व्हेरियस पार्ट्समध्ये आपण डिवाईड केलेला आहे. या ठिकाणी आपण युनिव्हर्सल बिवेल प्रोटेक्टर इन्स्ट्रुमेंट्सच्या ॲक्सेसरीजबद्दल आता इन्फॉर्मेशन देणार आहोत. मग असे बघितल्याप्रमाणे आपण युनिव्हर्सल बिवेल प्रोटेक्टरला कनेक्टेड जे ब्लेड होतं, हे ब्लेडची लेंथ जी आहे ही पूर्ण लेंथ आहे, ही 300 mm लेंथ आहे. हे ब्लेड पूर्ण हाय कार्बन स्टीलनी बनवलेलं असतं. आणि या ब्लेडमध्ये जर तुम्ही बघत असाल तर एक स्लॉटिंग केलेलं असतं. हे स्लॉट जे आहे ते ॲक्च्युली हा जो नट जो असतो, हा जो ब्लेड लॉकिंग स्क्रू असतो किंवा ब्लेड लॉकिंग नट जो असतो, हा ब्लेड लॉकिंग नट प्रॉपरली त्याच्यामध्ये लॉक होण्यासाठी हे जे स्लॉटिंग आहे हे स्लॉटिंग केलेलं असतं. ह्याच्यासोबत आपल्याला 300 mm एक हे जे ब्लेड आहे ते मिळतं. त्याच्यानंतर ह्याच्यासोबत आपल्याला 150 mm एक ब्लेड मिळतं. या 150 mm ब्लेड आणि या 300 mm ब्लेडला लेफ्ट साईडला आणि राईट साईडला एक अँगल असतो. या ठिकाणी जर आपण बघितला, हा जो इकडचा जो हा जो लेफ्ट साईडचा अँगल आहे हा 60 degree अँगल आहे आणि या ब्लेडच्या राईट साईडचा जो अँगल आहे हा 45 degree अँगल आहे. त्याचप्रमाणे हा जो 150 mm जो ब्लेड आहे, या ब्लेडची पण त्याचप्रमाणे सेम ॲडजस्टमेंट असते. ह्या साईडला सुद्धा याला 60 degrees अँगल असतो आणि राईट साईडला याला 45 degrees अँगल असतो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट ॲक्सेसरी बघणार आहे 2 ही ॲक्सेसरीज या बिवेल प्रोटेक्टरसोबत मिळते. याला ॲक्युएट अँगल अटॅचमेंट असं म्हणतात. या ॲक्युएट अँगल अटॅचमेंटला आपण
जो बेस आहे बिवेल प्रोटेक्टरचा बेस आहे, या बेसला आपण हा ॲक्यूट अँगल अटॅचमेंट परपेंडिक्युलरली कनेक्ट करतो आणि त्या ॲक्सेसरीजचा यूज होतो. त्याच्यानंतर 3 नंबरची आपण ॲक्सेसरीज जी आहे ती ही आहे. या ॲक्सेसरीजला आपण हाईट गेज कनेक्टर म्हणतो. हा बिवेल प्रोटेक्टर आपण हाईट गेजला सुद्धा कनेक्ट करू शकतो. हाईट गेजला कनेक्ट केल्यानंतर लॉक करण्यासाठी ही ॲक्सेसरीज याच्यासोबत आपण जी आहे ती यूज केली जाते. आत्तापर्यंत आपण या युनिव्हर्सल बिवेल प्रोटेक्टरचे पार्ट्सबद्दल आणि ॲक्सेसरीजबद्दल इन्फॉर्मेशन दिली. आता आपण युनिव्हर्सल बिवेल प्रोटेक्टर यूज करून आपण कॅलिब्रेशन कशाप्रकारे करतो याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहात. या ठिकाणी आपण बघत आहात ही 30 अँगलची जी स्लिप आहे आपण कॅलिब्रेशन प्रोसिजरला घेतलेली आहे. या स्लिपचा हा जो अँगल आहे हा 90 डिग्री अँगल आहे, हा जो अँगल आहे हा 30 डिग्री अँगल आहे, आणि इकडून हा जो अँगल आहे हा 60 डिग्री अँगल आहे. 30, 60, 90 असा या डिग्रीचा या अँगलचा ही स्लिप आहे या ठिकाणी आपण यूज करणार आहे कॅलिब्रेशन प्रोसिजरसाठी. तर आता ही स्लिप इथे मी या ठिकाणी याला पूर्ण हा जो बेस आहे या बेसला ही स्लिप पूर्ण एकदम अशी स्लिप करून पूर्ण त्याला कनेक्ट केलेली आहे. आणि ही स्लिप आपण आता ज्या ब्लेडला आहे त्या ब्लेडला कनेक्ट करणार आहे. ब्लेडला स्लिप कनेक्ट केल्यानंतर ज्या ठिकाणी पूर्ण आपण ही स्लिप या ठिकाणी अशी लेस प्रेशर देऊन या ठिकाणी स्लिप जॉईंट करायची. जॉईंट केल्यानंतर हा जो ब्लेड लॉकिंग स्क्रू आहे हा ब्लेड लॉकिंग स्क्रू या ठिकाणी आपण टाईट करायचा. टाईट केल्यानंतर आपण जर या ठिकाणी रीडिंग बघत आहात मॅग्निफाईंग ग्लासमधनं, रीडिंग आपल्याला 90 डिग्रीची एक्झॅक्ट रीडिंग दिसते. 90 डिग्रीची एक्झॅक्ट रीडिंग दिसते. त्याच्यानंतर जेव्हा आपण स्लिप या ठिकाणी अटॅच करतो, स्लिप अटॅच केल्यानंतर आपण या ठिकाणी चेक करायचं की कुठल्याही प्रकारची गॅप ब्लेड आणि स्लिपमध्ये किंवा बेस आणि स्लिपमध्ये कुठल्याही प्रकारची गॅप राहता कामा नये, त्यासाठी आपण याच्यामधनं लाईट पास होतोय का नाही ते चेक करायचं. त्यानंतर आपण आता या ठिकाणी आता 60 डिग्रीचं आपण मेजरमेंट जे आहे या ठिकाणी घेणार आहे. स्लिप जी आहे पूर्ण बेसला अशी स्लिप करून घ्यायची आहे, ब्लेडला सुद्धा ती स्लिप पूर्ण अटॅच करायची आहे. स्लिपमध्ये आणि दोन्ही जे जॉज आहेत दोन्ही जॉजमध्ये काही डिस्टन्स आहे का नाही किंवा काही गॅप उरली आहे का नाही ते चेक करायचं. चेक केल्यानंतर हा ब्लेड लॉकिंग नट जो आहे हा टाईट करायचा, आणि त्याच्यासोबत हा जो मेन नट आहे हा सुद्धा टाईट करायचा. जर मॅग्निफाईंग ग्लासमधनं जर तुम्ही रीडिंग बघत आहात तर डॉट 60 डिग्रीचं रीडिंग जे आहे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर आपण आता 30 डिग्रीचे रीडिंग जे आहेत ते घेणार आहे. त्यासाठी आपण ही जी स्लिप आहे ही 30 डिग्रीच्या ह्याला हे करतो आहे, आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पूर्ण जॉजला दोन्ही जॉजला शिप जी आहे स्लिप जी आहे पूर्ण कनेक्ट करून घेतो आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गॅप नको आहे, आणि अशा प्रकारे दोन्ही नट जे आहेत ते आपण लॉक करतो आहे. लॉक केल्यानंतर आपल्याला रीडिंगचं बघत आहात आपण, तर आपल्याला एक्झॅक्ट 30 डिग्रीचं रीडिंग या ठिकाणी मिळत आहे. आता या ठिकाणी आपण काही रीडिंग्स दाखवणार आहोत. या रीडिंगमध्ये जर आपण बघत आहात तर हा जो 0 जो आहे हा 0 व्हर्नियर स्केलचा 0 आपण मेन स्केलच्या कुठल्या पॉईंटला अटॅच होतो आहे ते आपण बघू. हा 60चा पॉईंट आहे. 61, 62, 63 आणि 64च्यामध्ये जो 0 आहे त्यामुळे आपण या ठिकाणी ही रीडिंग घेणार आहेत 63. आणि आता व्हर्नियर स्केलच्या इकडच्या ज्या लाईन्स आहेत ह्याच्यातली कुठली लाईन मेन स्केलच्या लाईनला मॅच होती आपण ते चेक करणार आहोत. तर त्याच्याप्रमाणे जर आपण बघितलं तर 5, 10, 15 आणि 20 20 जी लाईन आहे या ठिकाणी आपण बघत आहात या नेक्स्ट लाईनला इथे मॅच होते. त्यामुळे या व्हर्नियर स्केलचा डिस्काउंट आहे 63.20 मिनटं. या ठिकाणी आता तुम्ही बघत आहात हा जो 0 जो आहे हा 20, 21, 22 आणि 23च्यामध्ये आहे. त्यामुळे आपण मेन स्केल रीडिंग घेणार आहे 22 डिग्री. आणि 0च्या नंतरची आपण जेव्हा रीडिंग्स बघतो तेव्हा आपण जर स्केल क्लॉकवाईज फिरवत असेल तर 0च्या पुढचे डिजिट्स घ्यायचे, आणि अँटी क्लॉकवाईज फिरवत असेल तर या 0च्या मागचे डिजिट्स घ्यायचे. तर आपण क्लॉकवाईज आत्ता आपण स्केल फिरवतो आहे त्यामुळे आपण 0च्या नंतर इकडची कुठली लाईन मॅच होती ते चेक करायचं. तर 5, 10, 15 आणि 20 20 मिनिट्सची जी लाईन आहे ही या 30च्या लाईनला मॅच होती आहे. त्यामुळे 22 डिग्री आणि 20 मिनिट या रीडिंगचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आहे. अशा प्रकारे आपण बिवेल प्रोटेक्टरचा यूज करून व्हेरियस रीडिंग्स ज्या आहेत त्या घेऊ शकतो. थँक्यू.